कळे कामगार एकजुटीचा मुजामिल मुजावर कारवाई त्याचा निलंबन कामगार एकजुट झालेला भ्रष्टाचार बंद मुजावर कारवाई। महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळाच्या अतिरिक्त येताना सहाय्यक कामगार आयुक्त सांगली याचे नूतन अधिकारी जे हजर झालेले आहेत, दीड महिन्यापूर्वी मुजमिल मुजावर यांनी आल्याच मोठा मलिदा या ठिकाणी खाण्याचा घाट रचला। मध्यान्ह भोजन ही कल्याणकारी मंडळाकडून अतिशय चांगली योजना कामगारांना लाभ मिळवण्याकरता जाहीर करण्यात आली, त्याचं वाटप करण्यात आलं। या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि मध्यान्ह भोजनामध्ये आल्यानंतर मुजावरांनी 5 कोटी रुपयाची बोगस बिलं काढलेली आहेत। या संदर्भामध्ये काल आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे पत्रकारांच्या समोर मांडलेले आहेत। गेले 15 दिवस झाले या सर्व तक्रारी राज्याचे आयुक्त उपायुक्त जॉईंट सेक्रेटरी तसेच महामंडळाचे सचिव कुंभार ॲडिशनल उपायुक्त जे आहेत ते पोळ आणि जिल्ह्याचे राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समोर या सगळ्या गोष्टी आम्ही लेखी ठेवल्या आहेत। परंतु या गंभीर विषयावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही गेल्या 15 दिवसांमध्ये झालेली नाही। आम्ही वेळोवेळी सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडतोय, पाठपुरावा करतोय। याच कारणानं जोपर्यंत त्याच्यावर कार्यवाही होत नाही त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आणि भाजप कामगार मोर्चा या आम्ही दादा कदम आणि माझ्या नेतृत्वात अनेक संघटना या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। अनेक कामगार या ठिकाणी आज आमचा बेमुदत उपोषणाचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे। जोपर्यंत मुजमिल मुजावर याच्यावर कार्यवाही होत नाही, त्यांचं निलंबन होत नाही, तोपर्यंत या ठिकाणावर कोणताही कामगार आणि कोणताही पदाधिकारी या उपोषणातून उठणार नाही अशी आमची रोख भूमिका आहे। आजचा दिवस आम्ही वाट पाहू आणि त्याला पाठीशी कोण घालतं आहे आणि या सगळ्या कांडाचा कोण सूत्रधार आहे याचा गौप्यस्फोट उद्या सकाळी आम्ही 11-11:30 करू, एवढंच या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो आणि असा इशारा देतो। बांधकाम कामगाराचा जो मध्यान्ह भोजनाचा जो मोठा घोटाळा झालेला आहे तो उघडकीस आणण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहे। बेमुदत उपोषण आमचं चालू आहे। बांधकाम कामगार जे गोरगरीब असतात त्यांना जे अन्न तुम्ही देता त्याच्यामध्ये जर तुम्ही मोठा घोटाळा करून त्यांच्या पोटावर मारत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही। आणि जोपर्यंत त्यांना तुम्ही निलंबित करत नाही, मुजावर आयुक्त मुजावर साहेब यांना निलंबित करत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही।